कदापि सहन करणार नाही. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने 40 दिवस त्यांचे डोळे फोडले, त्यांची जीभ छाटली, त्यांचे दोन्ही हात तोडले, त्यांचे पाय तोडले, त्यांची चामडी सोडली, त्या औरंगजेबाने सांगितलं होतं छत्रपती संभाजी महाराजांना की धर्म परिवर्तन करा. 40 दिवस अतोनात हाल होऊन देखील धर्मवीर संभाजी महाराजांनी आपला धर्मत्याग केला नाही. 1000 वर्षानंतर मुघलांच्या आक्रमणानंतर विधिवत छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी 9 वर्ष या महाराष्ट्राला या देशाला सांभाळण्याचं काम केलं आणि 40 दिवस अतोनात हाल होऊन देखील त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. मग यांना धर्मवीर बोलायचं नाही तर राष्ट्रवादीचा नवीन इतिहास या महाराष्ट्राला शिकायचा शिकवण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न करू नये. शरद पवारजी, जातीपातीचं घाणेरड राजकारण या महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष तुम्ही करत आहात आणि महाराष्ट्राचं वातावरण दूषित करत आहात. आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान, साधू संतांचा अपमान, देवी देवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. तुमचा राष्ट्रवादीचा नवीन इतिहास या महाराष्ट्राला मान्य नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे कुलदीपक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की.